नमस्कार विद्यार्थ्यां माझं नाव आहे पंकज मते आणि आज आपण शिकणार आहोत येत्या सातवीतला धडा क्रमांक तिसऱ्याचा नववा भाग या धड्याचं नाव आहे मसावी आणि लसावी या भागामध्ये आपण सोडवणार आहोत संच तेरा जो पूर्णतः लसावी यावरती आधारित आहे तर चला सुरू करूया सरावसंच तेराला संच तेरा पहिला प्रश्न आहे लसावी काढा त्यात दिलाय बारा आणि पंधरा या दोन संख्येत दिल्या त्यांचा लसावी काढायचा लसावी काढायचा म्हणजे काय कुठली संख्या आपण पहिल्यांदा दिलेल्या संख्येचे विभाजन करू अवयव पाडू आता अवयव पाडल्यानंतर कुठली संख्या अवयवांमध्ये सर्वात जास्त वेळा गुणली गेली ती संख्या आपल्याला उत्तरात घ्यायची म्हणजेच काय तर चला पाहू पहिली संख्या बारा तर बाराचे विभाजन केले किंवा अवयव पाडले तर काय उत्तर आले पहिले दोनने भागले तर उत्तर येते सहा म्हणजे दोन गुणिल सहा आणि सहाची समजा फोड केली तर उत्तर येते दोन आणि तीन तर याचे अवयव पडले दोन गुणेल दोन तीन तसेच पंधराचे समजा अवयव पडले तर एकच येतात तीन गुणिले पाच तर यामध्ये काय पाहिजे कुठल्या संख्या जास्त वेळा गुणाकारात आल्या म्हणजे पहिल्या भागामध्ये पहा बारामध्ये दोन गुणिले दोन तर हे दोन दोन वेळा गुणले गेली तर आपण ती उत्तरात घेताना पण दोन गुणिले दोन दोन वेळा घ्यायची समजा इथे दोन तीन वेळा गुणली गेली असती तर तीन वेळा घेतली असती यामध्ये सगळ्यांमध्ये जितक्या संख्या आपल्याला प्रश्नामध्ये दिल्या त्या सगळ्या संख्यांच्या अवयवांमध्ये आपल्याला पाहिजे कुठली संख्या जास्त वेळा गुणली गेली समजा इथे दोन ही दोन वेळा गुणली गेली आहे आणि इथे समजा दोन ही चार वेळा गुणली असते तर चार वेळा गुणली म्हणजे ती गुणाकार सगळ्यात जास्त वेळा झाला तर दोन ही चार वेळा गुणलीय तर ती इथे लसईमध्ये घेतली असती हे लक्षात ठेवा आता इथे सगळ्यात जास्त दोन ही दोन वेळाच गुणली गेली आहे इथेही पाहिले दोन ही संख्या नाहीच आहे तर आपण दोन गुणले दोन इथे उत्तरात लिहिली त्यापुढे पुढची संख्या आहे तीन तीन ही संख्या किती वेळा विभाजनामध्ये आली तर इथे एकदा आली इथे एकदा आली तर तिथे एकदा घ्या तसंच पुढच्या भागामध्ये पाहिलं तर पाच ही संख्या किती वेळा आली तर एकदा आली तर इथे एकदा आली आणि या सगळ्यांचा गुणाकार केला तो उत्तर आले साठ म्हणजेच काय बारा व पंधरा यांचा लसावे किती झाला साठ अशाच प्रकारे आपल्याला लसावे काढायचा आहे तर चला आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे आता इथे पुढचा प्रश्न आहे सहा आठ आणि दहा ते इथे बघा सहाचे विभाजन करायचे आठचे अवयव पाडायचे दहा याचे अवयव पाडायचे तर सहाचे किंवा अवयव पाडले तर दोन गुण्य तीन येतात आठचे पाडले तर दोन गुणे दोन गुणे दोन असे तीन वेळा येतात दहाचे पाडले तर दोन गुणले पाच येतात तर आपण ते सगळे लिहून घेतले आता पाहिले की सगळ्यात जास्त आता इथे संख्या किती आल्या दोन आली तीन आली आणि पाच आली तर दोन ही संख्या किती वेळा जास्त किती जास्त वेळा गुणली गेली तर इथे एकदा आली आहे इथे तीनदा आली आणि इथे एकदा आहे तर आपण हे घेणार तीनदा आलेली मग आपण गुणाकारात घेतले तीन तीन वेळा दोनचा गुणाकार घेतला त्या पुढे इथे तीन एकदा आला इथे पाच एकदा आला तर तो तोही गुणाकार एक एकदा घ्यायचा तर दोन ही संख्या जास्त वेळा गुणली गेली जितकी जास्त वेळा गुणली गेली ती आपल्या उत्तरामध्ये घ्यायची ही गुणाकार तर ह्या सगळ्यांचा गुणाकार केला तर आपलं उत्तर आलं एकशे वीस तर आपल्या ह्या घांचा लसावी झाला एकशे वीस आता पुढचा आहे अठरा गुणिले बत्तीस तर अठराचा फोड केली तर काय येणार दोन गुणिले तीन गुणिले तीन कारण दोन भागा गेला तर उत्तर आले नऊ आणि नवाची फोड तीन गुणिले तीनच असते बत्तीस समजा केले तर बत्तीस म्हणजे काय दोन गुणले दोनचा गुणाकार पाच वेळा करावा लागतो आता याच्यात लसावी चेक काढताना काय करायला लागेल सगळ्यात जास्त संख्या कुठली जास्त वेळा गुणली गेली तर दोन ही संख्या पाच वेळा गुणली गेली तर ती उत्तरात घेतली आणि तीन ही संख्या दोन वेळा गुंतली गेली तर ती उत्तरात घेतली आणि या सगळ्यांचा गुणाकार केला तर उत्तर दोनशे दो अठ्ठ्याऐंशी म्हणजे ह्या दोघांचा लसावी झाला दोनशे अठ्ठ्याऐंशी पुढचा प्रश्न आहे दहा पंधरा आणि वीस तर दहा आणि पंधराचा वीस ह्या सगळ्यांची फोड केली तर उत्तर काय भेटेल दो दहाचा भेटेल दोन गुणिले पाच पंधराचा भेटेल तीन गुणलेले पाच वीसचा भेटेल काय दोन गुणेल दोन गुण पाच कारण चारा गुणिले पाच हे वीस येते आणि चाराची फोड दोन गुणले दोन येते या सगळ्यांमध्ये दोन ही दोन वेळा जास्ती असं गुणली गेली तरी घेतली उत्तरात पाच एकदा आला म्हणून एकदा घेतला तीनही एकदा आला तर एकदा घेतला आणि या सगळ्यांचा गुणाकार केला तर उत्तर आले साठ म्हणजे दहा पंधरा वीस यांचा लसावी झाला साठ पुढचा प्रश्न आहे पंचेचाळीस आणि शहाऐंशी तर पंचेचाळीसची फोड कशी तर नऊ गुण्लेले पाच पंचेचाळीस होतात तर नवा पाच आहे पंचेचाळीस पण नवाची फोड गेली तर तीन गुणिल तीन हजार तसेच शहाऐंशी जर केली तर ला पहिले दोन ने भाग लाव तर किती येते त्रेचाळीस आणि त्रेचाळीस हा मूळ संख्या असल्यामुळे तिचे फार अवयव पडणार नाही तर आपलं उत्तर इथेच थांबले आता यापुढे काय करायचंय कुठली संख्या जास्त वेळ आली अवयवांमध्ये ते पाहिजे तर इथे तीन ती दोन वेळा आली तर उत्तरात घेतली पाच एकदा आली तर इथे घेतली दोन एकदा आली आणि त्रेचाळीस एकदा आली आणि सगळ्यांचा गुणाकार केला तर उत्तर उत्तराने तीन हजार आठशे सत्तर म्हणजेच की ह्या दोन संख्यांचा लसावी झाला तीन हजार आठशे सत्तर आता उभी मांडणी पाहू पंधरा तीस आणि नव्वद जशी आपण या आधीच्या प्रश्नात आडवी मांडणी पाहिली किंवा आपण अवयव पाडून पाहिले तसे यामध्ये अवयव पाडू शकतात तर कसे पाडायचे मी सांगतो तर पंधरा तीस आणि नव्वद या तिन्ही संख्या तिनाच्या पाड्यात येतात तर आपण काम करू तिनाने सगळ्यांना भाग लावू तर पंधराला तीनने भागले उत्तर आले पाच तीस भा ला तीनने गुणले तर भागले तर आले दहा नव्वद ला तीसने गुणले तीन ने गुणले तर आले तीस आता पाच भाग जाण्यासाठी पाचच लागेल म्हणून पाचला भागले तो उत्तर आले एक पाच ने दहा उत्तर उत्तराले दोन पाचने तीस उत्तर उत्तराले सहा आता या एक ला एक नेच भाग जातो परंतु ह्या दोन ला दोननेच भाग जातो ह्या सहाला सुद्धा दोन्हीच भाग जातो तेव्हा दोघांना भाग सगळ्यांना भागले तेव्हा एकला एकने भाग जातो म्हणून एक लिहिला दोन भागिले दोन केले उत्तर आले एक आणि दोन भागिले आपला सहा सहाला जर दोन भागले तर उत्तर आले तीन आता ह्या सगळ्या संख्यांचा एक साथ गुणाकार करा म्हणजे ह्या तीन पाच आणि दोन आणि एक एक तीन ते आपलं उत्तर भेटेल नव्वद म्हणजेच काय तिन्ही संख्यांचा लसावी झाला नव्वद पुढची संख्या एकशे पाच आणि एकशे पंच्याण्णव आता पहा तर तीनने एकशे पाच ला गुणले एकशे पंच्याण्णव ला गुणले तो उत्तर आले पस्तीस आणि पासष्ट तसेच पाचने दोन्ही संख्यांना गुणले उत्तर उत्तराले सात आणि तेरा हे तर ह्या दोन मूळ संख्या झाल्या याही दोन मूळ संख्या झाल्या म्हणजे याच्या पुढे यांच्या अवयव पडणार नाही तर ह्या सगळ्यांचा गुणाकार केला तर उत्तर आले एक हजार तीनशे पासष्ट जो झाला ह्या दोन्ही संख्यांचा लसावे पुढचा आठवा भाग आहे प्रश्न आहे बारा पंधरा आणि पंचवीस आता ह्या तिन्ही संख्या सुद्धा आता बारा ही संख्या तीनच्याच पाड्यात येते दोनशे पाड्यात येते पंधरा तीनच्या पाड्यात येते पाचच्या पाड्यात येते पंचेचाळीस सुद्धा तीनच्या आणि पाचच्या पाड्यात येते तर यामध्ये तीनच्या पाड्यात या तिन्ही येतात त्यामुळे तिनं भाग लावला तर बाराला भागले लावला उत्तर आले चार पंधराला भाग ला, 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 ला उत्तर आले पाच पंचेचाळीसला भागले तर उत्तर आले पंधरा आता तुम्ही पहा ह्या पुढच्या दोन संख्या पाचने भाग जातात म्हणून पाचने भाग लावला तर पाच एके पाच आणि पाच तर एक पंधरा दोनने या चारला भाग लावला कारण ह्या चारला पाचने भाग जात नाही म्हणून चार जसे तसा खाली घेतला दोनने त्याला भाग लावला उत्तर आले दोन आणि दोनला दोननेच भाग जातो त्याच्यामुळे त्याच्या पुढे फोड करायची गरज नाही आता हा एक मूळ संख्या आहे तीनही मूळ संख्या आता ह्या आलेल्या उत्तराचा आपण गुणाकार केला तर उत्तर एकशे ऐंशी म्हणजेच काय बारा पंधरा आणि पंचेचाळीस यांचा लसावी आहे एकशे ऐंशी त्रेसष्ट आणि एक्क्याऐंशी आता त्रेसष्टला तीनने भागा तर काय उतरेल एकवीस उत्तर येते कारण ते एकवीस तरी त्रेसष्ट आणि एकवीस ची समजा फोड केली तर तीन गुण सात येते म्हणजेच आपलं उत्तर काय भेटले तीन गुणिल तीन गुण सात तसेच एक्क्याऐंशी फोड केली म्हणजे काय नऊ नव, नवे नवे एक्क्याऐंशी म्हणजे नऊ गुणिल नऊ आले ते एक्क्याऐंशी येते मग नवाची फोड करा दोन्ही तर आपल्याला उत्तर येईल तीन गुण तीन तर इथे तीन ही चार वेळा गुणाकारात आली म्हणून चार वेळा लिहिली सात ही एकदा आली म्हणून एकदा लिहिली आणि सगळ्यांचा गुणाकार केला तर पाचशे सदुसष्ट उत्तर आले जे आहे या दोन संख्यांचा लसावी आता पुढचा आहे धावा अठरा छत्तीस आणि सत्तावीस तर हे तिघेही संख्या तिन्ही संख्या तिनाच्या पाठ्यात येतात त्या तिन्ही भाग लावू तर अठराला छत्तीसला ला आणि सत्तावीसला ला, भाग लावतो सहा बारा आणि नऊ उत्तर आले आता ह्या तिन्ही संख्या पुन्हा तिनच्या पाठ्यात येतात तिनं भागले तर सहाला तीन भागले तर दोन बाराला भागले येतो चार नवाला भागले तर तीन आता तीनला तीनच भाग शकतो म्हणून आपण लिहिले दोन ने आता ह्या दोन आणि चारला भाग जाऊ शकतो दोन एके दोन तर उत्तर आले एक दोन आणि चारला भागले तर उत्तर आले दोन पुन्हा भागकार करायची गरज नाही ह्या तिने आलेल्या संख्यांचा आपण सगळ्यांचा गुणाकार केला तर उत्तर आले एकशे आठ म्हणजेच काय ह्या तीन संख्यांचा लसावी झाला एकशे आठ आता आपण पाहिली सर्व सांख्य उदाहरणे आता वळूया थोड्या शाब्दिक उदाहरणाकडे पहा प्रश्न काय दिलाय खाली दिलेल्या संख्यांचा मसावी व लसावी काढा त्यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकारा एवढा असतो याचा पडताळा घ्या म्हणजेच काय ह्या दोन संख्या दिल्यात यांचा लसावे आणि मसावी काढायचा आहे परंतु त्यापुढे काय त्या लसावी आणि मसावीचा गुणाकार ह्या दोन संख्यांच्या गुणाकारा इतका असला पाहिजे चला बत्तीस आणि चौतीस ह्याच प्रश्न दिले तर ह्या बत्तीस आणि चौतीस या सहमूल संख्या म्हणजे यांचा लसावी काय झाला यांचा मसावी झाला एक आता का का लसावी काढायचे म्हणजे काय ह्या दोघांचा काय गुणाकार करून त्याला बघितले तर अकराशे चौऱ्याऐंशी उत्तर आले तर लसावी गुणिले मसावी केले तर अकराशे चौऱ्याऐंशी उत्तर आले आणि ह्या दोन्ही संख्यांचा गुणाकारही केला तर तेच आले कारण सदोतीस ही आपली मूळ संख्या झाली कारण सदोतीसला फक्त एकनेच नेच आणि सदोतीसने जातो बत्तीसला दोन गुण दोनची संख्या पाच वेळा गुणली जाते परंतु लसावी काढताना आपण काय बघतो कुठली संख्या जास्तीत जास्त वेळा गुणली गेली तर बत्तीस मध्ये दोन ही संख्या पाच वेळा गुणली गेली तर ती उत्तरात घेतली मध्ये एक आणि सदोतीस दोन या दोनच वय पडले तर त्या दोघेही घेतल्या म्हणजेच काय बत्तीस आणि सदोतीस यांचा गुणाकारच करायचा आहे तर तो आपण इथे केला आणि पाहिले या दोन्ही संख्यांचा गुणाकार लसावी मसावीचा गुणाकार केला आणि ह्या दिलेल्या प्रश्नामध्ये दोन संख्यांचा गुणाकार केला तर आपलं उत्तर समान असल्या कारणाने आपण म्हणू शकतो की एक आणि दोन वरून लसावी गुणिले मसावी बरोबर दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला मिळाला आता पुढचा प्रश्न आहे सेहेचाळीस आणि एक्कावन्न तर चे विभाजन करू चे विभाजन करू सेहेचाळीस ला ने भागले उत्तर आले तेवीस आणि एक्कावन्नला जर आपण पाहिले तर दोनने ने भाग जाऊ शकत नाही म्हणून तीनने भागले तर उत्तर आले सतरा तर आपल्याला अवयव काय पडले दोन गुण्य सतरा आणि तीन गुण सतरा तर मसावी काढताना आपण काय पाहतो या दोघांमध्ये सामायिक अवयव कुठला आहे तर पाहू शकता या दोन आणि तेवीस आहे इथे तीन आणि सतरा आहे म्हणजे इथे एकही सामायिक अवयव नाही परंतु जेव्हा एकही सामायिक अवयव नसतो तेव्हा त्यांचा एक सामायिक अवयव भेटतो तो म्हणजे ते सा एक म्हणजेच काय या दोन्ही संख्या सहमूळ संख्या आहेत आणि यांचा मसावी काय झाला एक आता लसावी काढायचा म्हणजे काय या दोघांचाही गुणाकार करायचा कारण आपल्याला काय पाहिजे असतं लसाईमध्ये कुठली संख्या जास्तीत जास्त वेळा गुणाकारात आली किंवा अवयवांमध्ये आली तर ह्या सगळ्यात संख्या अवयवांमध्ये एक एकदा आल्यात तर सगळ्यांचा गुणाकार केला तर आपलं उत्तर आले दोन हजार तीनशे सेहेचाळीस आता आपल्याला काय पाहिजे ह्या दोघांचा गुणाकार बरोबर लसावे आणि मसावेचा गुणाकार तर का आपण केला लसावी मसावेचा गुणाकार तो आला दोन हजार तीनशे सेहेचाळीस आणि दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार केला तर तोही आपल्याला काय आला दोन हजार तीनशे सेहेचाळीस म्हणजेच काय दिलेल्या संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या लसावे आणि मसावे यांच्या गुणाकारा इतकाच असतो पुढची संख्या आहे पंधरा आणि साठ पंधराची फोड केली तर दोन तीन गुण पाच आले साठला ला जर फोडायचं असेल तर सहा आपण दोनने ने भाग काढू तर दोनने ने भागले तो उत्तर आले आपल्याला तीस पुन्हा दोनने ने भागले तर उत्तर आले पंधरा आणि प्रश्न क्रमांक तिसरा पंधरा आणि साठ तर पंधराला फोड केली तर तीन गुणले पाच येते तसेच साठला समजा आपण केले तर आपलं उत्तर काय पटेल दोनने ने भागले तो उत्तर येते तीस तीसला ला पुन्हा दोनने ने भागले उत्तर आले पंधरा आणि पंधराची फोड केली तर तीन गुण पाच म्हणून दोन वेळा दोन आला आणि तीन आणि पाच आला मसावी काढताना काय पाहतो दोघांमध्ये सामायिक विभाजक कुठला आहे तर इथे तीन आणि तीन आहे पाच आणि पाच आहे तर ह्या दोन्ही संख्या घेतल्या त्यांचा गुणाकार केला उत्तर आले पंधरा म्हणजेच काय दोघांमध्ये सामायिक अवयव कुठले भेटले तर तीन गुणे तीन तीन गुणे पाच भेटे इथे तीन गुणे पाच केले ते घेतले आता लसावीमध्ये आपण काय पाहतो कुठली संख्या जास्त वेळा गुणली गेली तर इथे दोन गुणे दोन आली नंतर तीन आणि पाच एक एकदा दोघांमध्ये आहे तर ते घेतले आणि सगळ्यांचा गुणाकार केला तर उत्तर आले साठ तर पहा लसावी आणि मसावी पंधरा गुन्हेले साठ आहे आणि त्या दिलेल्या संख्ये पंधरा गुन्हेले साठ आहेत म्हणजे पंधरा आणि साठ आहेत याचा अर्थ काय दोघांचा गुणाकार आपल्याला समानच येणार आहेत मग आपण म्हणू शकतो लसावी आणि मसावी बरोबर दो दोन दोन संख्यांचा गुणाकार पुढचा प्रश्न आहे अठरा आणि त्रेसष्ट अठराची फोड केली तर दोनने ने भागले तर दोन गुण नऊ येते नवाची फोड आले तीन गुणिल तीन त्रेसष्ट आपल्याला त्रेसष्टला भागायचं तीनने भागावं लागेल तर तीनने भागले तर उत्तर आले एकवीस आणि एकवीसचा आपण पुन्हा अवयव पडले तर सात गुण तीन येते आता मसावेमध्ये काय पाहतो आता आपण मसावेमध्ये काय पाहतो आपण मसावेमध्ये पाहतो की कुठली संख्यांमध्ये अवयव सारखे आहेत या दोन्ही संख्यांमध्ये तीन गुणिल तीन तीन गुणिल तीन हे दोन अवयव सारखे आहेत तर ते मसवीमध्ये घेतले तीन गुणिल तीन उत्तर आले नऊ लसवीमध्ये आपण काय पाहतो कुठलीही संख्या जास्तीत जास्त वेळा गुणाकारात आली तर इथे दोन एकदा आली तीन दोन वेळा आली आणि सात एकदा आली त्या सगळ्यांचा गुणाकार केला तर एकशे सव्वीस आता आपल्याला काय करायचं मसावी गुणिले लसावी करायचं ते केल्यानंतर म्हणजे नऊ गुणिले एकशे सव्वीस केले तर अकरा चौतीस उत्तर आले आणि त्यांचीच उत्तर म्हणजे त्या गुणाकाराचे उत्तर बरोबर अठरा गुणिले त्रेसष्ट इतके आले पाहिजेत तर अठरा गुणिल त्रेसष्ट केले तर तेही उत्तर सारखे आले त्यामुळे आपण म्हटलं मसावी लसावी हा खरा त्यांच्या दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकार इतकाच असतो आता वळूया शेवटच्या प्रश्नाकडे अठ्याहत्तर आणि एकशे चार तर अठ्याहत्तरचे अवयव पाडलेत आपल्याला भेटले दोन मुले तीन मुले तेरा एकशे चारशे पाडले तर दोन तीन वेळा गुणला गेला आणि तेरा एकदा आला तर मसावीमध्ये आपण काय पाहतो अवयव दोन्ही मगे कुठले सारखे आहेत तर इथे दोन आणि तेरा आहे इथेही दोन आणि तेरा आहे तर तो घेतला उत्तरामध्ये तर उत्तर आले सव्वीस लसावी काढताना काय पाहतो कुठली संख्या जास्तीत जास्त वेळा गुणली गेली गे। तर ते ही तेरा एकदा आली दोन ही एकदा आली दोन ही इथे तीन वेळा आली आणि तीन ही एकदा आई सगळ्यांचा गुणाकार इथे येईल उत्तर आले तीनशे बारा आता सव्वीस गुणेल तीनशे बारा करा तर उत्तर आले आठ हजार एकशे बारा आणि अठ्यात्तर आणि एकशे चारचा गुणाकार केला तर तेही उत्तर आले आठ हजार एकशे बारा म्हणजेच काय मसावी गुणेल लसावी हा बरोबर दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार इतकाच आला तर आज आपण काय पाहिले आज आपण शिकलो लसावी कसा काढायचा ते आणि त्यानंतर पाहिले लसावी आणि मसावी यांचा गुणाकार हा तर त्या दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकारा इतकाच असतो का कारण लसावी आणि मसावी हे खरं तर त्या दोन संख्यांमुळेच बनले आहेत म्हणून तर चला आज आपण इथेच थांबूया धन्यवाद